नमस्कार, पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता बातम्या पाहूया विस्ताराने. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. मोटर दुरुस्तीच्या मागणीसाठी गेलेल्या ग्रामस्थाला सरपंच पती व उपसरपंच कडून जबर मारहाण. सरपंच पती उपसरपंच सह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. परंडा तालुक्यातील जवळा निजाम येथील घटना. आता बातमी विस्ताराने. गावातील बोअरची बंद पडलेली मोटार दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत मध्ये गेलेल्या प्रकाश कारकर यांना सरपंच पती व उपसरपंच यांच्यासह 5 जणांनी लाथाबुक्की व लोखंडी गजानं बेदम मारहाण केल्याची घटना परंडा तालुक्यातील जवळा निजाम येथे दिनांक 19 डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी परंडा पोलिसात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत अधिक माहिती अशी की जवळा निजाम येथील बोअर मधील मोटर बंद पडल्यानं पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. मोटार दुरुस्त करावी या मागणीसाठी प्रकाश कारकर हे दिनांक 19 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास गावातील किरण सांगडे यांच्यासोबत ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. पाणी मिळत नसल्यानं बंद पडलेला बोअर चालू करून द्या अशी मागणी केली असता सरपंच पती तानाजी वाघमारे व उपसरपंच रमेश कारकर यांनी तुम्ही गावाचा कारभार घेतलाय का, मला समजते काय करायचे आणि काय नाही करायचे असं म्हणत शिवीगाळ केली व सरपंच व ग्रामपंचायतचे कर्मचारी धर्मा सांगडे, अजय कारकर, मंजूर मुलानी यांना बोलावून घेतले व यातील फिर्यादी प्रकाश कारकर यांना लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडनं जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी प्रकाश कारकर यांच्या फिर्यादीवरून सरपंच पती तानाजी वाघमारे, उपसरपंच रमेश कारकर, धर्मा सांगडे, अजय कारकर, मंजूर मुलानी यांच्या विरुद्ध परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.